एक फॅसिलिटेटरची भूमिका तुम्ही नेहमी बजावलेली आहे, म्हणजे तुम्ही दोन्ही बाजूंचं ऐकून घेता आणि मग त्यातून एक सुवर्ण मध्य काढायचा प्रयत्न करत असता. असं कधी होत नाही का की दोन्ही बाजूंचा विश्वास तुमच्यावरचा उडतो? असं होत नाही, कारण त्याची दोन कारणं असतात. एक म्हणजे आतापर्यंत सतत दोन्ही पक्षांना असं वाटत असतं की माझा ह्याच्यामध्ये स्वतःचा काही अजेंडा नाही, आणि जिथपर्यंत हे त्यांना वाटतं तिथपर्यंत त्यांचा विश्वास कधी सुटणार नाही. इतकंच काही पण भारत पाकिस्तानच्या नेत्यांमध्ये देखील बोलली करताना आणि भारतीय आहे तरी देखील पाकिस्तानचे नेते तेवढेच मानतात, ते असं काही बोलत नाहीत. आणि भारतीयांना देखील असं म्हणजे पूर्णपणे खात्री आहे की मी भारताचे जे सेल्फ इंटरेस्ट नॅशनल इंटरेस्ट आहे आपले जे काही आहेत ते कधीच माझ्या हातून कॉम्प्रोमाइज होणार नाहीत. तर ही जी एक कदाचित त्याला तुम्ही कला म्हणू शकता, जसं एखादा गायक गातो की अफलातून कला आहे की हा जर कार्यक्रम दिल्लीतले कोणी राजकारणी बघत असतील तर त्यांनी स्वित्झर्लंडमधला पाणी प्रश्न ज्यांनी सोडवला त्यांचा उपयोग किमान कर्नाटक आणि तमिळनाडू यांच्यातल्या कावेरी प्रश्नाचा वाद मिटवण्यासाठी तुमचा सल्ला घ्यायला काही हरकत नाही आहे. नाही, आता ह्याच्यामध्ये काय की ज्यांना जो प्रश्न ज्यांच्या पुढे आहे त्यांची पहिल्यांदा आपला प्रश्न सोडवण्याची इच्छा पाहिजे, त्याच्यामध्येच हे सगळं त्याच्यावरती ते सगळं अवलंबून आहे. मगाशी तुम्ही म्हणालात की मी एक फॅसिलिटेटरचा रोल करतो, पण ह्याच्यामध्ये एक मोठेपणा हे जे ही जी राष्ट्र आहेत की ज्यांना मी सल्ला देतात किंवा जे माझ्याकडून मागतात, मोठेपणा माझा नाही आहे, मोठेपणा त्यांचा आहे की ते एवढ्या मोठ्या देशांचे एक नेते असून देखील दुसरीकडनं जिथे त्यांना गरज आहे तिकडे जाऊन सल्ला मागतात आणि त्या सल्ल्याची ती अंमलबजावणी करतात. असा मोठेपणा ज्या वेळेला आपल्या राजकीय नेत्यांमध्ये येईल त्यावेळेला आपले बरेचसे प्रश्न आपोआप सुटतील. पण सल्ला ही गोष्ट अशी आहे की जी मूर्खांना नको असते आणि शहाणे तो घेत नाहीत. तुमच्या संपर्कात आलेले राजकारणी तुम्ही नेमक्या कुठल्या कॅटेगरीत टाकाल? नाही, मला वाटत आहे की बरेचसे जे राजकारणी आहेत त्यांची इच्छा खूप चांगली असते. म्हणजे भारतामध्ये असं लोकांना वाटतं की भारतीय राजकीय नेते करप्ट आहेत, हे आहेत, ते आहेत, पण असं प्रत्येक राजकारणाच्या बाबतीत नाही आहे. आणि बहुतांश जे राजकीय नेते असतात, म्हणजे अर्थात प्रत्येक ठिकाणी अपवाद आहेत, खेळामध्ये पण अपवाद आहेत, तुमच्या मीडियामध्ये पण अपवाद आहेत, सगळीकडेच अपवाद आहेत, पण बहुतांश राजकीय नेते जे असतात त्यांना आपण काहीतरी एक चांगलं करावं अशीच इच्छा असते. आणि ती इच्छा हेच तुमचं भांडवल आहे. आणि ती इच्छा हेच माझं भांडवल आहे. पण आता हे राजकीय नेते म्हणतात काय की मी ज्यावेळेला त्यांच्याकडे जातो त्यावेळेला ते माझ्याकडनं कसलीच कुठल्याही चुकीच्या गोष्टीची अपेक्षा करत नाहीत. मला आजपर्यंत भारतातल्या काय किंवा भारताबाहेरच्या काय कुठल्याही राजकीय नेत्याने माझ्यासाठी तू असं असं काहीतरी वाईट काम कर की जे मला म्हणजे माझ्या मूल्यांमध्ये जे बसणार नाही असं कधीच कोणी सांगितलेलं नाही. कारण मी त्यांच्याकडे चांगले प्रस्ताव घेऊन जातो, त्यांना पटलं तर ते जर ते विचार करतात, पटलं नाही तर ठीक आहे, म्हणजे पुन्हा मी कधी गेलो तरी दारं मोकळी असतात. पण जर का त्यांच्याकडे तुम्हीच जर का सारखे जात राहिलात आणि सांगितलं की तुम्ही माझी खाजगी कामं करा किंवा माझ्या उद्योग व्यवसायासाठी खाजगी एकही राजकारणाकडे स्वतःचं खाजगी काम घेऊन गेले कधीच नाही. मगाशी आपण भारत पाकिस्तान बद्दल बोललो होतो, अर्थात भारत पाकिस्तान यांची जर चर्चा करायची झाली तर ती केवळ भारत आणि पाकिस्तान अशी करता येणार नाही. त्याला तिसरा अत्यंत महत्वाचा कोण आहे तो म्हणजे अमेरिका. सध्याचे भारत पाक आणि भारत पाक अमेरिका या संबंधांचं वर्णन तुम्ही काय कराल? भारत आणि पाकिस्तानमध्ये एक अतिशय काही ज्याला म्हणतात मानसिक असे प्रश्न आहेत. काश्मीर किंवा इतर सीर क्रीक वगैरे हे जे मुद्दे आहेत त्याला मी एक सिम्पटम्स म्हणतो. आणि पाकिस्तानी जी लष्करशाही आहे त्यामध्ये कित्येक असे काही अशा प्रमुख व्यक्ती आहेत की त्यांना एक राष्ट्र म्हणून आवडतं देखील. आणि पाकिस्तानातल्या सर्वसामान्य लोकांना भारतीयांबद्दल प्रचंड मोठं प्रेम आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, आपुलकी आहे. परंतु तरी देखील पाकिस्तान लष्करशाहीमध्ये असे कित्येक लोक आहेत की त्यांना एक भारताबद्दल एक प्रचंड प्रमाणात एक तिरस्कार आहे. आणि तो तिरस्कार धार्मिक आहे? नाही, बिलकुल नाही, बिलकुल नाही. धर्म ते वापरतात, करेक्ट, ते धर्म वापरतात. जर का त्यांना तो तिरस्कार जर का त्यांना जस्टिफाय करता आला नाही किंवा त्या गरीब लोकांना फसवून काहीतरी कारण सांगायला पाहिजे म्हणून मग ते धर्म ते वापरतात. त्यातून ताजवरचा हल्ला होतो. हा, आणि त्याच्यानंतर सगळं होतं. पण तो तिरस्कार धार्मिक म्हणजे बहुतांश प्रमाणात तो धार्मिक नाही असं मला अगदी प्रामाणिकपणे एक वाटतं. पण धर्माचा ते वापर करतात. आता अमेरिकेची भूमिका अशी आहे की
अमेरिकेला हे सगळं कळतं, पण अमेरिकेचे अनेक वर्ष पाकिस्तानचे जे इंटेलिजन्स एजन्सीज आहेत, गुप्तहेर संघटना आहेत आणि पाकिस्तानचं जे लष्कर आहे ह्यांच्याशी बरेचसे हितसंबंध झालेले आहेत, आणि त्यांना जरी चांगलं काय वाईट काय हे काही अमेरिकन अधिकाऱ्यांना जरी कळत असेल तरी पण ते हितसंबंध ते सहजासहजी ते विसरू शकत उघड करत नाही. दुसरं अमेरिकेची अशी एक कुचंबणं झालेली की चीनचा पण पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक प्रस्थ आहे, तर त्यामुळे अमेरिकेने जर का स्वतःचा पाय काढून घेतला तर त्यांना असं वाटतं की चीन तिथे स्वतःची जागा मजबूत करेल. तर परंतु अमेरिकेची काही भूमिका असेल तरी भारत पाकिस्तानचा जर का प्रश्न सोडवायचा असेल तरी तो आपल्यालाच दोघांना सोडवायला पाहिजे, म्हणजे पाकिस्तानला आणि भारताला. त्यात काश्मीर हा अडसर आहे? नाही, मी तेच म्हटलं की काश्मीर एक सिम्पटम आहे, काश्मीर हे कारण नाही आहे. कारण आहे ते काही लोकांची जी मानसिकता आहे तीच आहे. पाकिस्तानमध्ये इतक्या राजकारण्यांशी तुमचे अतिशय जवळचे संबंध आहेत, इतके डिप्लोमॅट्स तुमच्या ओळखीचे आहेत, अनेक दहशतवादी गटांचा तुम्ही ट्रॅक ठेवलेला आहे, मला सांगा भारतातल्या या सगळ्या दहशतवादी ऍक्टिव्हिटीज आता होत आहेत, हल्ले होत आहेत, त्या सगळ्यामागे कुठेतरी पाकिस्तानमधली टेरर कॅम्प्स आहेत? ह्या सगळ्यांमध्ये पाकिस्तानमधल्या टेरर कॅम्प्सपेक्षा देखील पाकिस्तानचे जे ISI गुप्तहेर संघटना आणि लष्करातले काही भाग आहेत. म्हणजे मुंबईमध्ये जो 26/11 जो हल्ला झाला होता त्याला मी दहशतवादी हल्ला म्हणतच नाही, हा पाकिस्तानी लष्कराने केलेला आणि दहशतवाद्यांना वापरलेला हल्ला होता. म्हणजे एक प्रकारचं युद्ध होतं, एक प्रकारचं हे युद्ध होतं, त्याच्यामध्ये पाकिस्तानी लष्कराचा भाग जास्त होता आणि दहशतवादांना एक इन्स्ट्रुमेंट किंवा एक साधन म्हणून वापरलेलं होतं. तर त्याचमुळे मी म्हणते की पाकिस्तानच्या जनरल हेडक्वार्टर्समध्ये जे काही लोक आहेत त्यांची जिथपर्यंत मानसिकता बदलत नाही तिथपर्यंत ह्याच्यावरती मार्ग काढणं कठीण आहे, नाहीतर मार्ग अगदी सहज मिळेल. इतकंच काय की काश्मीरच्या प्रश्नावरती काय मार्ग आहे हे दोन्ही पक्षांना माहिती आहे, दोन्ही पक्षांच्या नेत्यांना माहिती आहे, त्याविषयी जास्त आपल्याला जाहीरपणे चर्चा करता येणार नाही, पण हे दोघांनाही माहिती आहे की काय सोल्युशन होऊ शकेल. पण ते त्यामुळे सोल्युशन काय हा प्रश्न नाही आहे, तर ते पाहिजे की नको हा खरा सवाल, हा खरा सवाल आहे. आणि एक मी म्हणतो, मी एक भारतीय म्हणून म्हणत नाही, पण मी आपले जे नेते आणि अधिकारी आहेत त्यांच्या दृष्टिकोनामध्ये एक मी फरक बघितलेला आहे. 10 वर्षापूर्वीपर्यंत आपल्या इथेकडे पण काही मानसिकता अशी होती दिल्लीमध्ये की त्यावेळेला त्यांना पाकिस्तानचे संबंध सुधारण्यामध्ये बऱ्याच जणांना अडचण होती, पण मागच्या 8-10 वर्षामध्ये जी काही प्रमाणात आर्थिक प्रगती झाली आहे त्यामुळे दिल्लीमध्ये मानसिकता पण थोडीफार बदललेली आहे. भारताचा नंबर एक शत्रू अथवा मित्र कोण आहे, पाकिस्तान की चीन? भारताचा नंबर एकचा शत्रू म्हणजे आपलं राजकारण हाच आहे.